सामाजिक कार्यकर्ता प्रकाश खनावकर ने अपने सहकारियों सहित क्षेत्रीय कामगार पक्ष में इतवार को जाहिर प्रवेश किया। खंडा कॉलोनी में आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रम में माननीय विवेक पाटिल के हाथों प्रकाश खनावकर सहित इनके सहकारियों का पक्ष में स्वागत किया गया। इस अवसर पर विधायक बालाराम पाटिल, पूर्व नगर अध्यक्ष जे एम मात्रे, तालुका सचिव नारायण शेठ घरत, पनवेल विधानसभा चुनाव क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल, शहर सचिव प्रीतम मात्रे, कनाला बैंक के उपाध्यक्ष सुभाष देश पांडे, युवा नेता विजय काले, मोहन गायकवाड़ आदि सहित कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर माननीय विवेक पाटिल ने प्रकाश खनावकर का पक्ष में स्वागत किया। शेतकरी कामगार पक्षाच्या पक्ष प्रवेशाला जागा अपुरी पडते आणि आमच्यातन जेव्हा जातात त्याला कुठेतरी एखाद्या हॉल मध्ये नाहीतर कोणाच्या तरी घरामध्ये पक्ष प्रवेश करावा लागतो। त्याच्यामुळे आमच्यातन गेलेले घरात किंवा हॉल मध्ये गेले पण आमच्यामध्ये आलेले मात्र मोठ्या पटांगणात आलेत याचा अभिमान आम्हाला निश्चितपणे ह्या ठिकाणी आहे आणि म्हणून शेतकरी कामगार पक्ष हा सातत्यानं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा, काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा पक्ष आहे, जनतेची सेवा करणाऱ्यांचा पक्ष आहे। जनतेची सेवा करत असताना आपल्या हातामध्ये जी सत्ता असेल तिचा वापर करून, नसेल तर जनहिताच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचं काम हा शेतकरी कामगार पक्ष सातत्याने करत आलेला आहे। त्यासाठी निश्चितपणे दर 5 वर्षाच्या निवडणुकीमध्ये पक्ष बदलण्याची वेळ आमच्यावर कधी येत नाही। शेतकरी कामगार पक्षामध्ये खानावकरजी तुम्ही आलात, निश्चितपणे तुम्हाला अभिमान वाटेल। तुमच्या मनामध्ये जी समाजसेवेची अपेक्षा आहे, तुमच्या सातत्यानं तुम्ही सामाजिक काम सातत्याने करत असता, आता आमच्यामध्ये काही होते तेव्हा आम्ही तुम्हाला जरासा त्रास दिलाही असेल पण आमच्यातली घाण गेली आणि चांगले आमच्यात आला याचा निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे। मोदी आणि फडणवीस आता म्हणजे विकास करणार, आता प्रोटोकॉल काय पाळतात, अरे देशाचा पंतप्रधान, राज्याचा मुख्यमंत्री यांच्यामध्ये हा वावटा उभा राहिला, फोटोमध्ये आम्ही बघितलं, तर काही प्रोटोकॉल पाळायचे असतात। आम्ही यांना एकच प्रश्न विचारतो, गेली 10 वर्ष नगरपालिका तुमच्या हाती ताब्यात, या खांदा कॉलनीचे सगळे नगरसेवक तुमचेच, पण प्रश्न मात्र जसेच्या तसे, एक साधी सार्वजनिक शौचालय उभं करताना आले, महिलांसाठी प्रसाधनगृह या ठिकाणी उभं करता आलं नाही, कुठली व्यवस्था करता आली नाही, फक्त पैसा फेको तमाशा देखो त्याप्रमाणे पैशाच्या जीवावर निवडून येणाऱ्यांना या खांदा कॉलनीतली जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला या ठिकाणी वाटतोय। शेतकरी कामगार पक्षाने लोकांना पत्रक पाठवून सांगितलं की या भाजप सरकारने जो जिजिया कर लावलेला या कृषक कराचा तो कोणी भरू नका, तुमच्या पाठीशी शेतकरी कामगार पक्ष आहे, शासन कुठलीही कारवाई करणार असेल तर त्यामागं पाठीशी शेतकरी कामगार पक्ष तुमच्या मागे आहे, तुम्ही हा टॅक्स हे कर हा आपण भरू नका, अशा प्रकारचं लेखी पत्र माझ्या आणि आमदार बाळाराम पाटील यांच्या सहीनं आपण घराघरामध्ये टाकतो। त्याला बेइज्जती वाटली, मग याने घाईघाणी एक पत्र लिहिलं, त्या ठिकाणी त्या मंत्र्यांची सही घेतली, एक शेरा मारून घेतले थांबवावी म्हणून, पण साधी ज्या आमदाराला 8 वर्ष आमदार झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला साधी अक्कल नाही आहे का मंत्र्याने शेरा लिहिला म्हणजे तोच ते होऊ शकत नाही। आम्ही लिहिलं तो तुम्ही आणलेला स्टेजचे आवरण दाखवा, तर दाखवलं काय, तर मंत्र्याचा यांच्या पत्रावर असणारा मंत्र्याचा शेरा, म्हणजे मनाई हुकूम कोण काढतं कसं काढतं ह्याची साधी अक्कल ज्यांना नाही, ज्याचं ज्ञान ह्यांना नाही, जिल्हाधिकाऱ्याला पत्र लिहिल्यानंतर यांनी मंत्र्याला पत्र लिहिलं, मंत्र्याने जिल्हाधिकाऱ्याला शेरा मारला, पण त्या शेरा मारलेल्या तुमच्या पत्राला कलेक्टरनं रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यानं त्याची दखल घेऊन एक पत्र साधं जरी लिहिलं असतं तहसीलदारला का माननीय मंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे सध्या तुम्ही ही आकर्षक कराची वसुली थांबवावी असं साधं पत्र लिहिण्याचं सौजन्य जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवलं नाही, यांचं ते पत्र केरळच्या टोपलीत रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी टाकलं। तो ही विधायक बालाराम पाटील ने अपना मनोगत व्यक्त करते हुए पक्षी कार्यप्रणाली विशित की। मोहन सरांच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला मिळाला आणि त्यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी खांदा कॉलनी मध्ये शेतकरी कामगार पक्षाची परंपरा चालू झाली। आज प्रकाश खानावकर यांच्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला प्रास्ताविक करण्याचं काम मोहन सरांनी केलं हा निश्चितपणानं दुग्धशक्ती आयोग आहे। भविष्याच्या काळामध्ये निश्चितपणानं या ठिकाणी ताकदीनं महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना
मोहन सर असतील, त्यांचे सहकारी असतील, प्रकाश खानावकर असतील, त्यांचे सारे सहकारी या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाला मिळत आहेत. आणि या साऱ्यांच्या येण्यानं या परिसरातील शेतकरी कामगार पक्षाची ताकद वाढते. पर्यायानं शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप बहुजन महासंघ, PRP, रिपब्लिकन सेना या आघाडीची ताकद वाढते. आणि निश्चितपणानं या ताकदीचा फायदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या साऱ्यांना निश्चितपणानं होणार आहे. खांदा कॉलनीच्या विकासाच्या दृष्टीनं आपल्याला हा जो बुस्टर डोस मिळतोय ताकदीचा, त्याचा निश्चितपणानं वापर आपण सारे जण कौशल्यानं करू. दरम्यान प्रकाश खनावकरने भी अपनी भावनाएं जाहिर की. मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की खांदा कॉलनी हा आपला पहिल्यापासून शेक पक्षाचा बालेकिल्लाच होता. परंतु थोडे साहेब असतील, आमच्यासारखी मंडळी असेल, पण काही कारणास्तव जी दल बदलू मंडळी आपल्याकडून आता निघून गेलेली आहे. या लोकांच्या हातात आपण सत्ता दिली आणि आपले हात आपण बांधून घेतले. आपल्याला माझी एवढीच विनंती राहील की जिथे नको पेरायचं तिथं आपण पेरलं होतं, आणि ते उगवल्यामुळं त्यांना त्यांचा आपल्यासारख्या मंडळीला एवढा त्रास झाला, एवढा त्रास झाला की आता माननीय पाटील साहेबांनी आपल्याला सांगितलंच, अरे दल बदलू लोकांनो, मागच्या 5 वर्ष नगराध्यक्ष तुम्ही, त्याच्यानंतर 2.5 वर्ष नगराध्यक्ष तुम्ही, 5 वर्ष आमदार तुम्ही, 3 वर्ष आमदार तुम्ही, आणि जनतेला विचारतात तुमच्या समस्या काय आहेत म्हणून. अरे ज्या का जे कार्य तुम्हाला करायचं होतं ते कार्य न करता तुम्ही स्वतःच्या झोल्या जर भरत राहिल्या, मोठे मोठे इकडून तिकडे उड्या मारून तुम्ही सगळे कामं मिळवायची कामं केली, आणि आपल्याच लोकांना पदं देऊन आपल्याच लोकांना कामं देऊन स्वतःची तुम्ही तुमरी भरून घेतली, आणि गोरगरीब जनता जी माझे खांदेकोटची असेल, नवीन पणजी सर्व असेल, ती तिथल्या तिथे जाग्यावर राहिली.